आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळमध्ये धाडसी घरफोडी, 7 तोळे सोन्यासह 7,000 लंपास. हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील जावाईवाडी येथे अज्ञात चोरांनी धाडसी घरफोडी करून सोने चांदीच्या ऐवजांसह 7,000 रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तारदाळमधील भीवदत्त गंगाराम माने आणि त्यांची पत्नी हे दोघे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. ही संधी साधून चोरांनी त्यांच्या घरी घरफोडी केली. रात्री घराचे कुलूप तोडून चोर घरात शिरले. तेथे असलेल्या रूममधील तिजोरीचे लॉकर तोडले आणि त्यातून 7 तोळे सोने चांदीचे दागिने तसेच 7,000 रुपये रोख असा 2,19,000 ऐवज चोरून चोरट्याने घराच्या मागील दरवाज्यातून पळ काढला. जेव्हा रविवारी सायंकाळी 7:30 सुमारास भीवदत्त माने आपल्या कुटुंबांसमवेत घराजवळ आले तेव्हा घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आले. याबाबतची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे. महानकर न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी.